हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ही बोली भाई, बटाट्याची भाजी, सुकी बटाट्याची भाजी, तेलामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता मस्तपैकी फोडणी दिली आणि रेड चिली पावडर थोडी टाकली, चवीनुसार मीठ. आणि शेंगदाण्याचा तुटका पाहिजे थोडा वरतून. शेंगदाण्याचा तूट टाकते थोडा वरतून. आणि इकडे बनत आहेत हे पोहे. हे बघा, शेंगदाण्याचे भाजून घेतलेले आहेत आणि ही मिरची, कढीपत्ता, जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. आणि आता हा कांदा टाकते. आज नाश्त्यामध्ये आमच्याकडे पोहे आहेत. मीठ आहे ना पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ. म्हणजे ना पोह्यांना मीठ चांगलं लागतं. याचं सगळं करून घ्यायचं. कांदा चांगला परतून द्यायचं, पोहे खायला पण टेस्टी होतं. आणि हे इकडे बटाट्याची भाजी होती टिफिनसाठी. बटाट्याची भाजी झालेली आहे. आता या असे बटाट्याची भाजी आहे ना, बारीक काप केली ना मग पटकन शिजतात याचे. हे पहा, आता बटाट्याची भाजी शिजली का नाही, ती अशी पाहिजे. हे बघा शिजली. बटाटा घ्या, 5 ते 10 मिनिटामध्ये शिजतो. चला तर हवे कुठे टेकी यार, बाय.